सकाळपासूनच खरंतर पाऊस सुरू आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी देखील साचायला सुरुवात झालेली आहे। भांडुपच्या LBS मार्ग परिसर आता आपण पाहतोय तो जलमय झालेला आहे। त्या भागामध्ये सध्या पाणी तुंबल्याची घटना समोर आलेली आहे। वाहतुकीवर मात्र हा सगळ्याचा परिणाम होतोय। रस्त्याच्या बाजूला कन्वर्ट देखील आहेत, परंतु या कन्वर्टची साफसफाई न झाल्यामुळे पाणी थेट रस्त्यावरती येतोय आणि रस्त्यावरील वाहतूक सध्या त्या ठिकाणी कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। भांडुपची ही दृश्य आपण पाहतोय आणि ह्या भांडुपमधूनच आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी आढावा घेतलाय, पाहूयात। मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाची सततधार ही सुरूच आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहू शकतो। सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरू झालेलं आहे। आपण सध्या भांडुपच्या LBS मार्गावरील दृश्य पाहतोय। रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातूनच ही जी वाहनं आहेत ती मार्ग काढत आहेत। सकाळची वेळ आहे, त्यामुळे खरं तर अजूनही वाहनं आहेत ती रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नाही आहेत, परंतु पावसाची जी संततधार आहे ती रात्रीपासूनच सुरू आहे। हा जो LBS मार्ग आहे, या LBS मार्गाच्या बाजूला मोठे कलवट देखील आहेत, परंतु या कलवटमधून हे पाणी न जाता हे थेट रस्त्यांवरून पाणी येतं, त्यामुळे या ठिकाणचे जे कलवट्स आहेत ते नीट साफ झालेले नाही आहेत। त्यामुळे हे संपूर्ण पाणी आहे ते दरवर्षी अशा प्रकारे रस्त्यांवर येतं आणि वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होतो। आता अनलॉक झालेला आहे, त्यामुळे अनेक मुंबईकर आहेत ते रस्त्यांवर येतात आणि याच पार्श्वभूमीवर आता सकाळची वेळ आहे, त्यामुळे वाहतूक आहे ती फारशी कमी आहे। परंतु जर दुपारनंतर जेव्हा पीक अवर्स येतील त्यावेळेला या ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात जेव्हा पाणीच असतं त्यावेळेला वाहतुकीवर देखील याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो। व्ही जर्नलिस्ट सुमोल राणेचा अमोल पेडणेकर, व्ही मीडिया, मुंबई। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे हवामान विभागाने अंदाज वर्तवल्याप्रमाणे आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील 4 दिवस महत्त्वाचे आहेत। सध्या जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाच्या मध्यम आणि हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत। हवामानात होणारे बदल पावसाची पुढची स्थिती अधिक स्पष्ट होईल। सध्याच्या अंदाजानुसार जिल्हा प्रशासन मात्र सतर्क आहे। रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। महाड पोलादपूर भागामध्ये संततधार पाऊस सुरू आहे, तर अलिबाग पेण भागातही पावसाच्या सरींवर सरी कोसळत आहेत। काल महाड पोलादपूर वीरवाडी आणि म्हसळा श्रीवर्धन ह्या तालुक्यात झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे। पावसानं शेतकरी देखील सुखावला आहे। अकोला शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये काल विजेच्या गडगडाटांसह जोरदार पाऊस झाला। संध्याकाळी 7 सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि नंतर सलग 6 तास संततधार पाऊस सुरूच होता। पावसानं शहर आणि जिल्ह्याला वाढलेला उकाडा काहीसा कमी झालाय। गारवा निर्माण झालेला आहे। पावसानंतर आता पेरणीच्या कामाला देखील वेग येणार आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे